कशासाठी जगतो आहे तुम्ही? कशासाठी जगतो आहोत आम्ही? To be or not to be, that is the question. जगावं कि मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, का फेकून द्यावं देहाचं लखतर मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये आणि करावा शेवट सर्वांचा एकाच एकाच प्रहारानं, माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण मग त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणूनच आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तू आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? कोणाच्या पायावर डोकं आदळायचं?